नमस्कार, मी आज तुमच्यासाठी मेथीचे लाडू घेऊन आलेली आहे। आता थंडी पडत आहे त्यामुळे मेथीचे लाडू खाल्ले की ते पौष्टिक असतात, म्हणून आपण थंडीमध्ये मेथीचे लाडू पाहूया कसे बनवायचे ते। त्यासाठी मी आता इथे मेथी घेतलेली आहे, त्यानंतर मेथी, हलीम, ओवा, डाळ, मूग असे घेतलेलं आहे, सुकं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे, त्यानंतर टिंक, खारी, करवा, बदाम, पिस्ता, चारोळी, वेलची पूड असे सर्व घेतलेले आहे। आता हे सर्व मी मिक्स करणार आहे। त्यानंतर मी मेथी दळून आणलेली आहे, मेथी चांगली भाजून ती मी दळून आणली। हे सर्व साहित्य मी मंद आचेवर तुपावर भाजून घेतलेले आहे। आता मी त्याच्यामध्ये ही मेथी आणि डाळ वगैरे दळून आणलेली आहे ती मिक्स करत आहे। हे सर्व साहित्य एकत्र करून ते मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर मी कढईमध्ये थोडासा गूळ टाकणार आहे। तापल्यावर मी आता त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे, गूळ किसून घेतलेला आहे, बारीक कापून घेऊन तो टाकलेला आहे। आता वरून मी त्याच्यात थोडेसे तूप टाकणार आहे, अर्धा वाटी तूप आपण त्याच्यासाठी टाकायचे आहे असे मी हे तूप टाकणार आहे। आणि ते सर्व विरघळले की मग मी त्याच्यात जे आपण सर्व मिक्स केलेले साहित्य आहे ते टाकून ते मिक्स करून घेत आहे। हे पहा मी कसे मिक्स करून घेत आहे, ते सर्व साहित्य असे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। आता मी ते एका भांड्यात काढून त्याचे मी आता मस्तपैकी छान असे लाडू बनवून घेणार आहे। असे व्यवस्थित थोडेसे हातावर घेऊन त्याचे दोन्ही हाताने दाब देऊन तो लाडू आपल्याला वळायचा आहे। एकदम सोपा आणि सहज होणारा असा हा लाडू आहे। हाताला चटके बसतील असे गरम घ्यायचे नाही, थोडं थंड झाले की आपण त्याचे व्यवस्थित लाडू वळून घ्यायचे। गरम असताना वळले की लाडूचा आकारसुद्धा छान येतो आणि फार वेळ लागत नाही। त्यामुळे हे बघा कसे असे व्यवस्थित हातावर दाब देऊन दोन्ही हाताने गोळा करून त्याचा आपण। माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि आयकॉन बटनवर क्लिक करायला आपण विसरू नका। माझ्या ह्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।